भिवंडी सशस्त्र दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद कुटुंबावर हल्ला करत लाखोंचे दागिने लांबवले ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहराला लागून असलेल्या खोनी या गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर सशस्त्र पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला घरातील खोली एका खोलीत झोपलेल्या वयस्क महिलाच्या गळ्यावर सुरा ठेवत तिच्या अंगावरील दागिने ओरबाडून पोबारा केला आहे भिवंडी शहरालागत असलेल्या खोणी गावात अॅडव्होकेट अजय पाटील यांच्या घरात हा दरोडा पडला असून अजय पाटील यांचे कुटुंबीय झोपलेले असताना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला अॅडव्होकेट अजय विष्णू पाटील हे आपल्या पत्नी मुलासह एका खोलीत तर त्यांची आई नंदा आणि सहा वर्षांची मुलगी ही दुसऱ्या खोलीत झोपले होते रात्री अडीच वाजताच्या सुमारास आलेल्या दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी कोइंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला परंतु तेथे काही मिळून न आल्याने दरोडेखोरांनी आपला मोर्चा पहिल्या मजल्यावरील घरात वळवला तेथे ते सुद्धा दरवाजाच्या आतील कडी उचकटून आई नंदा झोपलेल्या खोलीत ते शिरले आणि त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्ण फुले खेचून काढली गळ्यातील गंठन आणि हातातील बांगड्या हिसकावून घेत असताना महिलेला मला मारू नका तुम्हाला काय न्यायचे ते न्या अशी आरजव केली त्याचवेळी ते त्यांची सून उठली घरात काही व्यक्ती आल्याचे पाहून तिने जोरजोरात आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी पलायन केले काही युवकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोर चोराने आपल्या सोबत रस्सीने बांधून आणलेले दगड ग्रामस्थांवर भिरकावीत पलायन केले भयभीत कुटुंबियांनी स्थानिक निजामपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता रात्र गस्त करीत असलेले दोन पोलीस एक तासाने आले परंतु त्यांनी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येण्याचा सल्ला देत निघून गेले यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट युवा स्तंभ